लोक या माधव मनावर आपला हक्क सांगतात, याची तर जास्त उदाहरण आहे. आणि असा या जिथे जास्त उदाहरण असताना पवित्र धर्माच्या भूमीवर या जन्मलेला अब्दुल सत्तार नावाचा सैतान पण जन्मलेला आहे. या गरीब जनतेचा रक्त पिऊन इतका मस्ती आलेला आहे का त्याच्यासाठी आपल्याला सिल्लोड सोयबा विधानसभेमध्ये एका अवतारी पुरुष व्यक्तीला पाठवावं लागेल आणि या राक्षसाचा बळी घ्यावा लागेल. साक्षी आहे मित्र, गेल्या 10 वर्षापासून आमदार मी म्हणत असलेला हा व्यक्ती 4 वर्ष आमदार आहे, 4 वर्ष मंत्री राहिला. मंत्री असताना काय केलं? नुसत्या जमिनी दाबल्या, प्लॅटिंगी दाबल्या, सिल्लोड शहराचं एक कॉर्नर नाही ठेवला जिथं त्याचं ऑफिस नाही, तिथं जागा नाही. कोणी प्लॉटिंग पडायला आला तर मला 50% दे, 20 लाख दे, 10 लाख दे. एखादी मोबाईल कंपनीची टावरवाली आली तर त्याला आता टावर टाकायचं आहे, लाईट टाकायची, केबल टाकायचं आहे, 10 लाख रुपये दे. एखाद्या सामान्य नागरिकाने प्लॉट घेतला तर नगरपालिकेचा विकास कर भरभरून पैसे मागण्यात येतात. प्लॅटिंग टाकली त्याच्यात हिस्सा, जमीन घेतली त्याच्यात हिस्सा. सिल्लोड तालुक्यातील शहरातील व्यापारी हळूहळू औरंगाबादला राहायला चालले गेला. तिथं व्यापाऱ्याचा पत्ताच नाही. व्यापाऱ्याला म्हणले तो उद्योग सुरू करा, तो व्यापारी म्हणतात कोणाच्या भरोसावर करायचा भाऊ, अर्ध यांना देणं पडता आणि मला मुलाबस भेटवते मी कसं होतो धंदे सुरू करू. जे जिनिका चालू होत्या ते जिनिका बंद पडल्या. जिनिकावर यांचा वाढदिवस झाला तर त्या प्लॅनची त्या चांदरी त्या तांदूळ वाटा गरीब लोकांचं घ्यायचं आणि यालाच वाटायचं. जे पोरं शाळेत शिकत्या त्यांचेच तांदूळ आणायचे आणि त्यांच्याच मायबापाला 5-5 किलो तांदूळ घेऊन टाकायचे. ही अशी आपली सत्ताची रणनीती. काय झाले? गरीबाचा नेता गरीबाचा मसिहा. मित्र, याचा अर्थ थांबणार नाही. त्याने आता हिंदू धर्म असो का मुस्लिम धर्म असो, हिंदू देव धर्माच्या लोकांना शिव्या दिल्या, त्यांना त्रास दिला, स्मशानभूमीची जागा लागल्या, पवन पुत्र हनुमान बजरंग बली हिंदू नाही तर मुसलमानही मानतो. कारण की बजरंग बली काय आहे? बजरंग बली एखादा जागा झाला तर तो काय करतो हे मुसलमानांना माहित आहे आणि हिंदूला पण माहित आहे. म्हणून आता बजरंग बली जागा झालेला आहे आणि हा आपण माकडासारखा या फांद्यावरून त्या फांद्यावर त्या फांद्यावर त्या फांद्यावर या पक्षातून त्या पक्षाच्या मंत्री पक्षात असं उड्या मारणं त्याला सुरू केलेले आहे. पण मित्रांनो, बजरंग बलीला शिव्या देणाऱ्याला बजरंग बली कधी माफ करणार नाही. पण मला एवढं म्हणतो की बजरंग बली भक्त आहे, तुम्ही त्याला माफ करणार आहात का? कधी तुम्ही खराच हिंदूची औलाद असेल तर अजिबात माफ करणार नाही. कारण की मुसलमानाची इबादत करायची जागा, नमाज पडायची जागा ज्या हमार लोकांनी कष्ट करून एक रुपया जमा करून घेतली होती त्या जागेवर मी त्याचा डोळा आहे. नगरपालिकेमध्ये त्याने ठरावासाठी ती जागा घेतली. मी मुसलमान नगरसेवकाला म्हटलं आवाज उठवा, तर ते म्हणजे आपूच नाही करू शकते, तुम्हीच करू. मी म्हटलं कशाला मुसलमान जन्मणार रे बाबा, हा शेतकरी आत्महत्या करतो बिचारा पीक घेतच नाही म्हणून पैसे देऊन. अरे तुम्ही आत्महत्या करा, तुमच्या धर्मावर अन्याय होत नाही, तुम्हीच मुख मिळून बसले. पण माझ्या धर्मावर अन्याय झाला तर मी सोडणार नाही, त्याचा बदला घेईन. मी तुम्हाला सगळ्या शपथ देतो, उद्या शनिवार आहे, आपण सगळ्यांनी ठरवा उद्या शनिवारी प्रत्येक गावात प्रत्येक मंदिरात हनुमानाची आरती करा आणि संकल्प करा का येत्या सोमवारी नानासाहेब पालोदकर यांच्या टॅक्टरच्या विषयीचा बटन दाबून त्यांना 1.5 लाख रुपयाच्या कपडे विधानसभेत पाठवू आणि टॅक्टरवर बसून पाठवू आणि याच टॅक्टर खाली या हरामखोराला चिडून टाकू. जय हिंद महाराष्ट्र, जय शिवराय. यानंतर धनगर समाजाचे अध्यक्ष मारुती खंडूगोरे हे नानांना गोंगडी आणि काटे देऊन त्यांचा सत्कार करतील.
मागचे जे कार्यकर्ते उभे आहे महावीर चौकामध्ये जे कार्यकर्ते उभे त्यांना कृपा विनंती की आपण खाली बसा. पेंडाल क्रमांक 2 मधले सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपण कृपया खाली बसा. आपल्याला जिथं जागा भेटत तिथं आपण खाली बसून त्या सर्वांना विनंती आपण खाली बसा. यानंतर सोयगाव तालुक्याचे अध्यक्ष जयप्रकाश चव्हाण यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. एअरकोट सोयगाव तालुक्याचे अध्यक्ष जयप्रकाश चव्हाण यांना विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटात आपलं भाषण या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. 2 मिनिटात यानंतर महावीर चौकामध्ये जे कार्यकर्ते उभे ते मतदार उभे त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपया आपण खाली बसा. मागच्या लोकांना गरीब दिसून लागला आपण खाली बसा. तुम्ही कुठे लगे काय घेऊन बसले त्यांना नाच सोडून सगळे कसं माता की जय. आता तुम्हाला सगळ्याला वाटलं असं ही घोंगडी कशी दिली या घोंगडीत काय किंमत आहे ते बघती मी तुम्हाला ज्यादा नाही 2 मिनिटातच सांगतो. अरे पहिले घोंगडी गेली या मारती कोळ्याला किसान काळ्याला 10 फाटली नाही. अरे दुसरी घोंगडी गेली मॅ साडू पाडी लोखंडे जवळ आहे 7 फाटली नाही. अरे मुंडे साहेबाच्या हात जोडले आणि पोलिसांच्या टांगातून घुसलो मला 12.5 धनगर समाज 1 म्हणजे खरोखर आहे म्हणलं खरोखर आहे 1 महिनाभर तांडू काढला बरोबर इनलो पण मागे नाही आलो. तिसरी गोंगडी गेली म्या तुम्ही काही बी म्हणा मला हातात फोन आले तसं शेट म्हणे आधी काही काही बी हो पण नेरको गोंगडी म्हणा. हवा फिरेल आहे मार्गी मग मी विचार केला हा पब्लिक इकडे काही हा दिली जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ नाही शेतकरी हात आहे बरं शेतचा हात आहे आपले मी काही होते पण काय करा एका ठिकाणी गेलो बघा. अरे नट्टे सब नट्टे का बाजार सब नट्टे का बाजार. अरे मै हो नाचवाला पण मैबीनपणाचा 70 केला. आता सगळ्या सोयगाव शिलोर तालुक्या लोकांनी सगळ्यांनी विचार केला मारती कोरे घोंगडी कोणाच्या अंगावर टाकणार. पुन्हा विचार केला आमचे चेअरमन साहेब अशोक मास्तर की सगळे सगळे आमचं धनगर संघटना पुढे विचार केला जेवढी घोंगडी फक्ती आता तुम्ही नानाच्या अंगावर टाका आणि आपली घोंगडी टाकली विजय झाला. अरे मला तर अरे दहा पावडा चाल्या किसान काळाच्या 3-3 घंटे मी पगारपटी पब्लिक गेम सुरू केली म्या किसान काळा म्हणे तिथं पेट्रोलची गाडीही चाला हा 1 स्टेटी टाकी 1 फ्लिपिंग टाकी चाले पावडे हा असं बोलायला लागलं नाही माणसं का आपलं बोलायला लागलं तर असं माणसं. अरे या गरीबाला एकतर्फे 18,000 धनगर समाज आहे 1 मेंढी पहिली पुढे नेंद्र पळत्या पण त्याला मेंढी कशी पाय त्याला आमच्यात म्हणजे आघाडीची मेंढी त्याला म्हणजे अध्यक्ष मेंढी 1 मेंढी गावात पहिली पुरा 18,000 मेंढ्या पडतील कावायचे तू नारा. अरे तुम्ही अरे फुले चीज हातोशी नाही बनती अरे फुले चीज हातोशी नाही बनती त्याला ही चीज पैसे न मिळती. अरे मेरा ट्रॅक्टर आहे बळी राजा का एक कभी भी मागणी आपली
एवढे करून आमच्या बाबतीत नाण्या तुम्ही आमचं तुम्हाला सांगतो आपले 10 वर्ष पंत साहेबांचे कशाने मागे गेले, शक्तीमुळे मागे गेले. या शक्तीला सांगा तुम्ही. यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आदरणीय भोजन सर यांना विनंती करतो.